जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन केल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी समाधान व्यक्त केलंय. दरम्यान पूररेषेत अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर नवीन बांधकाम परवाना देताना योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसंच मतदार यादी आणि मतदार नोंदणी प्रक्रियेचाही त्यांनी आढावा घेतला. पुणे विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी कोल्हापूरला भेट दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी 5 रबर बोटी, 500 लाईफ जॅकेटसह अन्य साहित्य उपलब्ध झालंय. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत राजाराम तलाव इथं या नवीन साहित्याची चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन पथकातील स्वयंसेवकांच्या निवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना डॉ पुलकुंडवार यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पूर नुकसानीचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात घर पडझडीचे 90% पंचनामे झालेत, तर शेती क्षेत्रातील 14% पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनाम्याचं काम पाणी ओसरल्यानंतर जलद गतीनं केलं जाईल. पूर नुकसानीच्या पंचनाम्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिलेत. दुसरीकडे पूररेषेत झालेल्या बांधकामामुळे कोल्हापुरातील पूर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यापुढे रेड लाईनमध्ये एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून दक्षता घ्यावी असंही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सांगितलं. तसंच मतदार नोंदणी संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. 18 वर्ष पूर्ण झालेली एकही पात्र व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदार नोंदणी प्रभावीपणे करावी, राजकीय कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणीच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलंय. बुधवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिराला भेट देऊन डॉ पुलकुंडवार यांनी मार्गदर्शन केलं. तसंच 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबवली जाणार आहे याबाबत डॉ पुलकुंडवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.